कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार हजार सातशे भागीरथी युवती मंचच्या शाखा सुरू केल्या आहेत त्यामुळे अनेक स्त्रियांच्या पंखांना बळ मिळालं आहे तरुणींना त्यांच्या पायावर उभं राहून स्वाभिमानानं जगण्यासाठी प्रयत्न केले जात असून निश्चितच महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील असा विश्वास भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला करवीर तालुक्यातील वडक शिवाले इथं आयोजित युवती मंच आणि जिजामाता महिला गटाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या करवी तालुक्यातील वडक शिवाले इथं भागीरथी युवती मंच आणि जिजामाता महिला बचत गट स्थापन करण्यात येणार आहे या शाखेचं आणि बचत गटाचं उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या जिजामाता महिला गटाच्या अध्यक्षा रोहिणी पाटील आणि युवती मंचच्या अध्यक्षा स्नेहल राजेंद्र पाटील यांनी गावात युवती मंचची स्थापना करून महिलांच्या पंखांना बळ देण्याचं काम केलं आज प्रत्येक महिलांमध्ये सुप्त गुण शोध त्यामध्ये सुधारणा करून समाजापुढे राहण्याची गरज आहे असं सौ अरुंधती महाडिक यांनी नमूद केलं जिल्ह्यात चार हजार सातशे युवती मंचाची स्थापना झाली आहे त्यामुळं अनेक युवतींना मार्गदर्शन मिळत आहे यातून अनेक तरुणी स्वावलंबी झाल्यात सोळा ते पंचवीस वयातील युवतींनी संघटित होऊन काम केलं तर निश्चितच त्यांचा विकास होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी गावातील पाच मुलींनी मुंबई आणि गोवा इथं झालेल्या नॅशनल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलेल्या सई पाटील केतकी पाटील सानवी पाटील आर्या पाटील युवाक्षी पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी युवती मंचच्या महिला अध्यक्षा मयुरी पाटील स्नेहल सावंत स्नेहल पारळे प्रविजा पाटील शालन पाटील सरपंच महादेव सुतार फलराणी देवकुळे पुष्पा पोवार युवा शक्ती अध्यक्ष किरण पाटील यांच्यासह महिला युवती मंचच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या